यंदाच्या रणजी मोसमामध्ये आपल्या राष्ट्रीय संघाकडून खेळायला टाळाटाळ करणाऱ्या ईशान किशन आणि श्रेयस अय्यर या दोघांना बीसीसीआयनं चांगलाच धडा शिकवलाय. या दोघांच्याही नावाचा बीसीसीआयकडून वार्षिक कॉन्ट्रॅक्टसाठी विचार करण्यात आलेला नाहीये. या संदर्भात बीसीसीआयनं जो ईमेल पाठवला त्यामध्ये या बाबीचा आवर्जून उल्लेख करण्यात आलाय. त्यामुळे झारखंडचा ईशान किशन आणि मुंबईचा श्रेयस अय्यर यांच्यावर बीसीसीआयकडून एक प्रकारे शिस्तभंगाचीच कारवाई करण्यात आल्याचं मानलं जाते. बीसीसीआयनं 1 ऑक्टोबर 2023 ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीसाठी ए प्लस, ए बी आणि सी ग्रेड या कॉन्ट्रॅक्टसाठी मिळून 30 भारतीय खेळाडूंच्या नावाची शिफारस केली आहे. या 30 खेळाडूंमध्ये ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांचा समावेश करण्यात आलेला नाहीये. या ग्रेडच्या कॉन्ट्रॅक्टसाठी गेल्या वर्षी अनुक्रमे 7 कोटी, 5 कोटी, 3 कोटी आणि 1 कोटी रुपयाचं मानधन निश्चित देण्यात आलं होतं. या वर्षी मात्र बीसीसीआयनं मानधनाचा आकडा जाहीर केलेला नाहीये. आणि आता आपण बघूयात की बीसीसीआयनं नेमकी कोणकोणत्या खेळाडूंची शिफारस केलेली आहे कॉन्ट्रॅक्टसाठी आणि कोणत्या ग्रेडसाठी. ए प्लस या ग्रेडसाठी, ज्या ग्रेडसाठी सर्वात जास्त मानधन दिलं जातं, रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रवींद्र जाडेजा यांच्या नावाची शिफारस आहे. ए ग्रेड या श्रेणीसाठी रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, लोकेश राहुल, शुभमन गिल आणि हार्दिक पांड्या यांचा समावेश आहे. बी ग्रेडसाठी सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, कुलदीप यादव, अक्षर पटेल, यशस्वी जयस्वाल यांच्या नावाचा समावेश आहे. तर सी ग्रेडसाठी सगळ्यात जास्त नावांचा समावेश आहे, ज्यामध्ये रिंकू सिंग, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकूर, शिवम दुबे, रवी बिश्नोई, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, के एस भरत, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि रजत पाटीदार या खेळाडूंचा समावेश आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.